अकोल्यात यावर्षी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे। सन 1947 ते 2022 75 वर्षांचा कालखंड स्वतंत्र आणि सार्वभौम असे जे आयुष्य आपण जगतोय आज, त्यासाठी असंख्य अणामवीरांनी आपली आयुष्य पणाला लावली आणि उधळून दिली। त्यामुळे आजच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर अकोल्याच्या स्वतंत्रता संग्रामात सहभागी असलेल्या ज्ञात सेनानींचे छायाचित्रांचे आज माहितीचे प्रदर्शन अकोल्यात येत्या 9 मार्चला IMA हॉल येथे असून ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प तथा बाबासाहेब ढोणे चित्रकला द्वारा आयोजित या स्पंदने स्वातंत्र्याची या प्रदर्शनीमध्ये अकोला जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे। या प्रदर्शनात जिल्ह्यातील स्वतंत्र सेनानींनी देशासाठी आपले कसे बलिदान दिले याची माहिती यावेळी अकोलेकरांना मिळणार असल्याची माहिती आज ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे अध्यक्ष निलेश देव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नमस्कार, मी निलेश देव, ॲडव्होकेट धनश्री देव सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून येणाऱ्या बुधवारी 9 मार्च रोजी आम्ही स्पंदन स्वातंत्र्याचे म्हणजे अकोल्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे एक स्वातंत्र्याकरता केलेल्या बलिदानाचे छोटे छायाचित्र प्रदर्शनी जनतेकरता अर्पण करतो आहे। त्यासोबतच श्री ओक सरांचे लिखित स्मृतींच्या मशाली हे एक नाट्यप्रयोग आमचे दिलीप काका देशपांडे एक पात्री प्रयोग करणार असून त्या माध्यमातून अकोल्यातील त्या काळातील स्वातंत्र्याचा थरा प्रत्यक्ष समोर आणण्याकरता काकांचं मोठं योगदान आहे। ते सादरीकरण 9 तारखेला संध्याकाळी 7 असणार असून व प्रदर्शनी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 असणार आहे व 7 नंतर काकांचा स्मृतींच्या मशाली हा एक पाती नाट्यप्रयोग करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अकोला, दीपक गवई।